त्याच विकास मी त्यांना पोहोचायचे, त्यामुळे या उद्देशासाठी मी चांगल्या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट करणार आहे की लोकांच्या विविध विभागांच्या योजनांच्या बद्दल, विविध विभागाच्या पॉलिसीच्या बद्दल अवेअरनेस क्रिएट करून आणि मी एम्पॉवरमेंट क्रिएट करायचं. मला की लोकांना माहिती असायला पाहिजे की लोकांना माहिती असायला पाहिजे की काय चालू आहे म्हणून, त्या पद्धतीने त्यांना माहिती पोहोचून आणि त्यांना मी विकासाच्या भाग ग्रामीण भाग आहेत तालुक्याच्या ठिकाणी जे अधिकारी तिथून जातात, अधिकारी असो कर्मी जर असो, बहुतेक लोक कोल्हापूर शहरामध्ये राहतात, मग आजरा असो गगनबावडा नगर या सगळ्या भागात. आणि सोमवारी ऑफिस टायमिंग सकाळी पाहुण्याची 11-12 वाजेपर्यंत येतच असतात, कोण येते कोण येत, परत लवकर संध्याकाळी लवकर 4-5 वाजता गाडी पकडून यायची, 3-4-5 तास सुद्धा थांबत नाहीत ऑफिसमध्ये. त्यांच्यावर कसा कंट्रोल राहणार? आणि काही ग्रामीण भागातल्या काही शाळा आहेत दुर्गम डोंगराळ भागात, म्हणजे शव्वाडे असेल, राधानगर, पन्हाळा, या डोंगराळ भागात 2 शिक्षकीय शाळा आहेत. पटसंख्या कमी असेल तर किमान 2 शिक्षक आहेत. अशा काही ठिकाणी कसं होते, 1 शिक्षक 1 ते 15 तारखेपर्यंत काम करतो, दुसरा गावी जातो, तो 16 तारखेला येतो, हा गावी जातो, 2 शिक्षक पण प्रतीक्षा तिथंच काम करतो. असे काही ठिकाणी आहेत, या सगळ्यावर कंट्रोल कसा? आणखीन शिक्षक पण कायम जे नेतेमध्ये आहेत ते कायम इथंच दिवस म्हणजे त्यांचं वर्किंग आवर तिकडे असलं तर ते दिवसभर इथंच आपल्याला दिसतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शहरालगतचे जे शिक्षक आहेत, पुढारी संघटनेचे, ते बऱ्यापैकी तिथे असतात, शाळेत शिकवायचं राहते. नाही, याच्याबद्दल मला माझं सांगायचं असेल म्हणजे अटेंडन्सच्या बद्दल खूप महत्वाचं, म्हणजे कर्मचारीच्या, शिक्षकच्या, सगळ्यांच्या अटेंडन्सच्या बद्दल येऊन मी एचओडी मीटिंगमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हाच विचारला की सध्या अटेंडन्स म्हणजे ऑफिसचं टायमिंग काय आहे म्हणून. 9:15 म्हणजे पावणे दहापासून 6:15 आणि मी त्यांना असं सांगितलंय की सर्क्युलर सुद्धा मी आता काढणार आहोत की ऑफिस टायमिंग सरळ केलेली म्हणजे कायम ठेवलेली आहेत आणि मी आता बायोमेट्रिक जे काही राबवलेली आहेत आधी ते बायोमेट्रिक स्ट्रिक्टली वापरणार आहोत आणि ज्यांनी 15 दिवसाच्या आधी 15 मिनिट लेट आलेली आहे त्यांचा 1 CR 2 CL कट करणार आहे. तशा पद्धतीने मी आता सर्क्युलर काढणार आहोत आणि फक्त हे जिल्हा परिषदच्या कर्मचारीच्या नाही आणि पूर्ण शालाच्या जे काही शिक्षक आहेत पूर्ण अटेंडन्स सिस्टम मी राबवणार आहे. त्यात